स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकू आजच्या हेडलाईन्सवर। आगामी निवडणुकांमध्ये गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, संपर्क प्रमुख भाई शिंदे यांचा हल्ला बोल। खोपोलीतील रोड रोमियोंवर पोलिसांची कारवाई, गार्डन आणि कॅफेचीही तपासणी। डोंबिवलीत रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली, दोन कामगारांचा मृत्यू। मिरजेत शिवसैनिकांचे जोडो मारो आंदोलन, रामदास कदम आणि शहाजी बापूंचा निषेध। गावरानावरील जमिनीवर अतिक्रमण केल्यानं ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द। पेण वैकुंठधाम स्मशानभूमीची दयनीय अवस्था, डागडुजी करण्याची मागणी। दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सवावरून शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने। सेवा समर्पण मंत्रवाडा अंतर्गत शैके सभागृहात वारकऱ्यांचा सन्मान। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। शिवसेनेशी गद्दारी करणारे जर निष्ठेच्या गोष्टी शिकवणार असतील तर त्या गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। ठाकरेंची सेना हीच निष्ठावंतांची शिवसेना आहे। आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमधून गद्दारांना त्यांची जागा कुठे आहे हे समजेल, नंतरच त्यांनी निष्ठेच्या गोष्टी शिकवण्याची भाषा करावी, अशा शब्दात शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाई शिंदे यांनी हल्ला बोल केलाय। सध्या या गद्दारांपैकी एक दोन शिवसेना पक्षप्रमुखांवर वैयक्तिक स्वरूपाच्या टीका करत आहेत। या गद्दारांनी पहिल्यांदा स्वतःचा इतिहास तपासून पाहावा आणि नंतरच आमच्या पक्षप्रमुखांवर बोलावं। वेळ आली तर शिवसैनिक त्यांनाही उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। येणारा दसरा मेळाव्याला खलापूर तालुक्यातील हजारो शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी जायचं आहे। यासाठी आतापासूनच शिवसैनिकांनी तयारीला लागा असं मार्गदर्शन शिवसेना रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे यांनी केलंय। आमदार
शिवसेनेच्या वतीने खालापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तांबाटी ग्रामपंचायतीच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ज्येष्ठ सल्लागार नवीनदादा घाटवळ, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, खालापूर तालुका संपर्क प्रमुख उमेश कावंड, खोपोली उपशहर प्रमुख अनिल सानप, महिला आघाडीच्या अनिता पाटील, युवा सेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। खोपोली शहरातील शाळा आणि कॉलेज सुटण्याच्या वेळेत रोड रोमियोंचं प्रमाण वाढलं होतं। पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश कालसेकर यांनी जनता विद्यालयाच्या आवारात फिरणाऱ्या रोड रोमियोंना चांगला धडा शिकवलाय। पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईनं रोड रोमियोंचे धाबे तण आणले आहेत। खोपोली शहरात शाळा आणि महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। शहरातील रोड रोमियो शाळा आणि कॉलेज सुटणाऱ्या वेळेत धूम स्टाईलने वाहन चालवतात। काही तरुण तरुणी गार्डन कॅफेमध्ये चाळे करतात अशा तक्रारी पोलिसांकडे येताच पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी सागर प्रधान, स्वागत तांबे, ज्योती हंबीर, वाहतूक शाखेचे संचय सताने, राहुल कोरडे यांच्यासमवेत कारवाई केली। विनाकारण रस्त्यावर फिरणारे पोलिसांची कारवाई सुरू असताना पळून जाताना दिसत होते। पोलिसांनी शहरातील गार्डन आणि कॅफेमध्येही तपासणी केली आहे। संधी पोहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात असलेल्या रेल्वेच्या सबस्टेशन जवळील संरक्षक भिंत कोसळल्यानं 5 कामगार जखमी झाल्याची घटना घडली होती। जखमी कामगारांना तातडीने जवळच्या शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान यातील 2 कामगारांचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर झोपडपट्टीत असलेले रेल्वेचे सबस्टेशन बंद असून हे स्टेशन तोडण्याचं तसंच रेल्वे लाईन रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू होतं। या कामासाठी रेल्वेचे 12 मजूर काम करत होते। तोडलेल्या अतिक्रमणाच्या जागी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी रेल्वेकडून संरक्षण भिंत उभारण्याचं काम सुरू होतं। दरम्यान भिंत कोसळल्यानं त्याखाली 5 मजूर काढले गेले। 16 तारखेला रेल्वेकडून अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी सिमेंटचं भिंत बनवण्याचं काम चालू होतं आणि पब्लिक साईडच्या बाजूला म्हणजे लोकवस्तीच्या बाजूला असणारी भिंत, जुनी भिंत, त्या ठिकाणी 10 ते 12 फुटाची जुनी भिंत होती आणि सिमेंटची भिंत बनवण्यासाठी पाया खोदण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी जुनी भिंत लेबर ज्या ठिकाणी काम करत होते त्या लेबरच्या अंगावर कोसळून 5 लोक त्यापैकी 2 मयत झालेले आहेत आणि 3 लोक जखमी झालेले आहेत। अग्निशमन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखाली असलेल्या मजुरांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल केलं। या घटनेत बंडू कोवासे आणि मल्लेश चव्हाण या 2 मजुरांचा मृत्यू झाला असून माणिक पवार, विनायक चौधरी, युवराज गुप्तवार या जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, डोंबिवली। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे पडसाद मिरजेत उमटत आहेत। शिवसैनिक आक्रमक झाले असून रामदास कदम आणि शहाजी बापू पाटील यांच्या फलकाला जोडे मारो आंदोलन करून शिवसैनिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। महाराणा प्रताप चौक येथे शिवसैनिकांनी रामदास कदम आणि शहाजी बापू पाटील यांच्या डिजिटल पोस्टरला जोडे मारून पोस्टर फाडलेत। अपशब्द वापरल्यानं शिवसैनिकांची मनं दुखावली आहेत। आज पोस्टरला जोडे मारलेत, उद्या दिसेल तिथे जोडे मारले जातील असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे। शिवसेना मेरठ शहर और मेरठ तालुका की तरफ से आज यहाँ पे हम जोड़ोमार आंदोलन किया है। रामदास कदम ने जो उद्धव ठाकरे के बारे में गलत बयान किया था उसके बारे में आज यहाँ पे आंदोलन किया है। अगर रामदास कदम और शाहजी पाटिल उन्होंने कुछ और गलत बयान किया तो उनको महाराष्ट्र में हम घूमने नहीं देंगे और शिवसेना की तरफ से हम यहाँ पे आज इशारा देते हैं कि अगर उनकी हिम्मत है तो सांगली जिला में आके वो बयान करे, उसी समय हम चूते से उनका मुँह तोड़ देंगे। यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, पप्पू शिंदे, किरण कांबळे, अजिंक्य हक्के, कुबेरसिंग राजपूत, मयूर गायकवाड, केदार गुरव, महिला आघाडीच्या सुगंधा माने, सरजोनी माने, साकिरा जमादार, मालवी केंगार, मीनाक्षी पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। तोहित मुल्ला, संवाद मराठी लाईव्ह, सांगली। या बातमीसोबतच आपल्याला घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी। सिद्धिविनायक मसाले व कांडप केंद्र, आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळतील। आता खोपोलीमध्ये प्रथमच मसाले बनवणं अजून सोपं।
ना घरी न्यायचा त्रास, ना भाजायचा, ना सुकवायचा। आमच्याकडे मिरची मसाला खरेदी करा, आपणास भाजून सुकवून ताबडतोब दळून दिला जाईल। मिरची, अख्खा गरम मसाला, सुका मेवा आणि सर्व प्रकारचे धान्य कडधान्याचे होलसेल तसंच किरकोळ व्यापारी चवीने खाणार त्यांना आम्ही बनवून देणार। एक वेळ अवश्य भेट द्या। शॉप सोमजाईवाडी भाजी मार्केट जवळ खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड। प्रोप्रायटर सौ कांचन संजय जाधव। संपर्क 90 49 22 60 40। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212926 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। अहमदपूर तालुक्यातील कोपरा ग्रामपंचायतीच्या 3 सदस्यांनी शासकीय गावराण जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती। चौकशी अंती ग्रामपंचायत सदस्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ अपात्र ठरवण्यात आले। गावरान जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर बांधकाम करून बोगस नोटरी केल्याची तक्रार मधुकर सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी निकाल दिला असून सदस्य बाबूराव पलमटे, जान्हवी कंदे, आशा गंगावणे या तिघांचा सदस्यत्व रद्द करण्यात आले। विश्वनाथ हेगणे, संवाद मराठी लाइव, लातूर। पेण वैकुंठ धाम स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने याची दखल घेऊन स्मशानभूमीची डागडुशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे। भोगावती नदी किनारी असलेल्या वैकुंठ धाम स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाल्याचं चित्र आहे। नव्यानं सुरू करण्यात आलेलं काम रखडल्यानं नागरिकांची गैरसोय होत असून दुरावस्था झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। स्मशानभूमीचे पिलर खचले असून भिंत कोसळण्याची शक्यता आहे। स्मशानभूमीवर शेडची तसंच परिसराची डागडुजी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। किरण मांधणकर, संवाद मराठी लाइव, पेण। एकीकडे दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थाच्या परवानगीवरून रस्सीखेच सुरू असताना आता कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सवावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकलेत। त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी या पूजेची परवानगी कोणत्या गटाला देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काही दिवसांपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून रणकंदन सुरू झालंय। त्यातच आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या किल्ले दुर्गाडावरील पूजेचा मुद्दा समोर आलाय। दुर्गाडी किल्ल्यावरील ही पूजा 1968 पासून कल्याण शहर शिवसेनेकडून केली जाते। किल्ले दुर्गाडावरील असणारा बंदी हुकूम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्निक मोडत देवीची पूजा केली होती। तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 54 वर्ष दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव साजरा होतोय। त्यामुळं शिवसेनेचे शहर प्रमुख किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सवाचे अध्यक्षपद भूषवतात। हा तेव्हापासूनचा नियम आहे, परंतु आता शिवसेनेचेच 2 गट आहेत। त्यामुळे दुर्गाडी किल्ल्यावरील पूजेचा मान मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे। एकनाथ शिंदे गटाकडून आमदार विश्वनाथ भोय यांनी तर उद्धव ठाकरे गटाकडून शहर प्रमुख सचिन बासरे यांनी अर्ज दाखल केला आहे। किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव हा खरं तर कल्याण गावकीचा उत्सव, फक्त बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडल्यानंतर शिवसेना हा उत्सव सांभाळते सर्व कल्याणकरांच्या वतीने। आणि मागील 6-7 वर्ष झाले मी अध्यक्ष होतो, त्या हिशोबाने एक देवीची सेवा करण्याची इच्छा म्हणून मी तो अर्ज केलेला आहे की बाबा ही संधी मला मिळावी। मला आता तुमच्याकडनं समजलं की त्यांनीसुद्धा ती मागणी केलेली आहे। एक कसं आहे की दुर्गाडी देवस्थान हे कल्याणचं ग्रामदैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज तिथे येऊन गेलेले आहेत, त्यामुळे त्याला फार महत्त्व आहे। आणि जवळजवळ मी आता माझ्या काळामध्ये बघितलेलं आहे की 5 ते 6 लाख भाविक तिथे दर्शनाला पंचक्रोशीतील येत असतात। तर असा हा उत्सव धुमधडाक्यात व्यवस्थितपणे पार पडावा आणि आपण तो आतापर्यंत पार पाडलेला आहे, त्या हिशोबाने आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितलेली आहे। जिल्हाधिकारी ज्यांना परवानगी देतील तर त्यांनी त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल। त्यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे दोन्ही गटांचं लक्ष लागलंय। अशोक कांबळे, संवाद मराठी लाइव, कल्याण। वारकरी संप्रदायाचा सहवास लोकप्रतिनिधींना उपयुक्त आहे, राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक कामासाठी आम्ही नेहमी पुढे असतो असं प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी कर्जत मध्ये केलंय।
बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार किसन कथोर यांचा वाढदिवस तसंच सेवा समर्पण पंधरवड्याचं औचित्य साधून कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रबोधनकरांच्या कार्यगौरव सोहळ्याचं आयोजन शेळके सभागृहात करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। हरिभक्त पारायण मारुती महाराज राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं। कर्जत खालापूर तालुक्यातील कीर्तन प्रवचन भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या वारकऱ्यांचा आणि पत्रकारांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नाविन्यपूर्ण निधीतून तुमच्या येथे वारकरी भवन उभे राहू शकतं, चांगली तीर्थस्थळं तयार झाली पाहिजेत म्हणजे संस्कार आणि संस्कृती टिकेल, विकासाला खूप दिशा आहेत पण त्याचा ध्यास असला पाहिजे असं आमदार कथोरे यावेळी म्हणाले आहेत। याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, संतोष भोईर, आत्माराव विशे, आरबीआय तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। या बातमीसोबतच बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।